आपल्या कीर्तनातले आतापर्यंत काही नाही ऐकलं तरी चालेल, पाच गोष्टी ऐका. माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका, व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका, नीती सोडून पैसा कधी कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याला कधी विसरू नका. ह्या पाच गोष्टी केल्या की जीवनात आनंद आहे. काही नाही ऐकलं तरी चालेल, एवढं करा दादा. आव आणू नका, आव बंगल्यावर नाव मातृ पितृ छाया. त्याला विचारलो, मातृ वाट्यावर, पितृ गोट्यावर, छाया खटावर, पुजायची का? टेम्पूर नाव टेम्पूर, आईचा आशीर्वाद खालीच भाड्याने मिळेल. ह्याच्या आईचा आशीर्वाद आई आई बाबाला ही काय सुद्धा बसलेत फक्त कुणी घ्यावं. मग आई बाबाला ऐकलं नाही का? ऐकलं का नाही सांगा. दोन पोरं असू द्या, पुरगी नसू द्या, भर चौकात उभा राहून वाटे करी सांगतो. थोरल्याकडं म्हातार, धाकल्याकडं म्हातारी, दीड पोत्यावर म्हातार, एक पोत्यावर म्हातारी, इकडल्या कट्यावर म्हातार, इकडल्या कट्यावर म्हातारी. निस्ती बघते टुकटुकटुक निस्ती बघत ह्या. मग म्हातारा म्हणत, बैठ मेरे पास तुझे देखता रहू, तू कुछ कही ना मैं कुछ कहूं, बैठ मेरे पास तुझे देखता रहू. कशाला बोलतो डांगर या, बोलायस तवा बोलला नाही. चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटे मला सांगण्याची, लाज वाटे मला सांगण्याची, लाज वाटे मला सांगण्याची. बोलायची चोरी झाली, कारण काय? आपणच जन्माला घातलेली. पोरगा शिकवला, मोठा केला, डॉक्टर केला, इंजिनियर केला, वकील केला, त्यानं करोड रुपयाचा बंगला बांधला, त्यात ते तुम्हाला ठेवील का नाही ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पोरगा मालकरी करा, त्याला एक भाकरी भेटू द्या, त्यातली अर्धी स्वतःच्या आई बापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी व्यासपीठावर देते. त्या काय करत आहे? आम्ही दैवाचे दैवाचे दास, पंढरी दयाचे होईना भिकारी, पंढरी जागेवर या दादा. जरा तरी विचार करा, आपली आपण करा सोडवण कुणी होत आपलं. कस मी बाते प्यार वफा सब बाते हे पातो का क्या, ये सब झूठे नाते है, नाते है ना तो का क्या. कस मी बाते प्यार वफा सब बाते है पातो का क्या. काही नाही दादा, आपलं असं जगात आपण कोणावर प्रेम करत नाही, आपल्यावर कोणी प्रेम करत नाही. तुम्हाला मगाशीच व्याख्या सांगितली, जे देशावर करतात आणि जे जगावर करतात ते प्रेम आहे दादा. बाकी प्रेम बेम लेकरं बिघडू देऊ नका. महाराज लेकरं लय बिघडली, लेकरांचं काय सांगायचं तुम्हाला. उदाहरणार्थ डेमो देते, इथं कट्ट्यावर बसलेली पोर ताडवास रे ताडवास ताड, हा इकडं बघा गणपतात जरा सरकाव, इकडं बघा लुकेट घ्या ना नीट वासा, इकडं बघा ऐकू येत नाही. काय करते मी पोरगी असून एवढ्या मोठ्यानं बोलते, तुमच्या जीवाला लाज वाटली पाहिजे पोरगा असून गब्बास आहे. पोरगे तुम्ही मर्दासारखे मर्द राहू तुम्ही बरं का. मोठ्यानं बोला, काय चालू आहे, काय चालू आहे, तुम्ही काय ऐकताय? नशीब कीर्तन म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही, तेवढंच माहिती आहे. पोर तुम्ही लय हुशार आहे, तुमच्यासारखं हुशार पोरच बघितलं नाही आतापर्यंत. फक्त पटपट उत्तर द्या, ही तवी बसलेली ज्यांना ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी पटपट द्यायचं बरं का. बारक्या पोरो इथले मधले ज्यांना ज्यांना उत्तर येत आहे पटपट ताडवा साहेब ताड, हा हा पटपट उत्तर द्यायची फक्त. पोरनं पटपट उत्तर द्या. गेल्या 3 वर्षात एक पिक्चर लय गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट पिक्चरचं नाव पोरांनो, त्याच्यामध्ये हिरो होता हिरो, त्याचं नाव किती गुणाची आहेत बाय. पोरांनो त्याच्यामध्ये हिरोईन होती हिरोईन, तिचं नाव जस काय ह्यांची आत्याची पुरगी आहे महाराज बरं का. त्या प्रेमानं तर नाव सांगितलंय वा. पोरनं पटपट उत्तर द्यायचं पटपट. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं, म्हणते त्याच्या हा शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव. किती गुणाचं आहे बाय. पोरांनो पटपट जवाब
बत्ती सतू माझ्याकडे ज्ञानोबरायांचा दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला सुखेंची बोलल्यावर राग येतो फॅक्टरी खराब म्हणल्यावर माल खराबच निघणार दादा शुद्ध बिझा पोटी फळे रसाळ गोमटी असली लेकर उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे यांना बाबरो माहित आहे पण ज्ञानोबर आहे चूक त्यांची नाहीच महाराज काय बोलतान काय बोलून घेता लय अवघड आहे डेमो बघितलं ना हे आपलं प्रोडक्ट आहे चायनाचा माल नो गॅरंटी महाराज जरा प्रोडक्ट सांभाळा एवढं बोलायचं कारण आहे दादा झाडाची फांदी कवळी येते वर वाकते एकदा जाड झाली आणि तिला वाकवाय गेला तर ती वाकणार नाही काय होईल मॉडेल दादा तुम्हाला सांगते येगळं निघा येगळं निघून संसार बघा मग हे इकडं तुम्ही अवस्था अशी होऊ देऊ नका घर एकत्रित असावं कुटुंब एकत्रित असावं दादा तर घरामध्ये आनंद आहे चला डेमो दाखवला आता विचार करा कसं करायचं तुमच्या हातात आहे मी फक्त 1.5 तास नाही तर 2 तास बुंबलू शकते ह्याच्या पुढं काही करू शकत हे बघा घोड्याला पाडण्यापर्यंत आणलं काम कोणाचं आहे मालकाचं मी कोण आहे मालक तुम्ही कोण आहेत तुम्ही माणसंच होते महाराज सांगणं काम संतांचं आहे ज्ञानामृतापर्यंत संतांनी आणले प्राशन करायचं का नाही आपल्या हातामध्ये मी सांगते तेवढं ऐका महाराज 2 मूर्त्या आणल्या मूर्तीकाराने विकायला ठेवल्या सांगितली यातली 1-10 लाखाची इकीला किंमतच नाही लोक म्हणतात एखादी सोन्याची असेल एखादी पितळाची असेल नाही दादा दोन्ही पितळाच्या आहेत दोन्ही विठ्ठलाच्या आहेत दोन्ही 40 किलोच्या आहेत पण एकीची किंमत 10 लाख आहे आणि एकीला काही मात्र किंमत नाही का तुम्ही ओळखा कोणाला ओळखू येत नाही कोण उलट कर कोण सुलट कर कोण नाकात बोट घाल कोण कानात बोट घाल संत येतात संत सांगतात मी सांगतो एक मूर्ती घेतात एका मूर्तीच्या कानात दोरी घालतात ती या कानातनं बाहेर येते संत सांगतात हिला काहीच किंमत नाही तीच दोरी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतात ती या कानातनं बाहेर येत नाही तिला अशी काही वेज असतात ती बेंबीतनं बाहेर येते संत सांगतात ही 10 लाखाची काय कळलं ढेकळं जो इकडून घालून इकडून सोडून देतो त्याला कवडीचीही किंमत नाही पण जो इकडून घालून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो जीवनाचं 1 लाख मोड झाल्याशिवाय राहत नाही आचरणात आणण्याचा प्रयत्न करत सांगणारे सांगून जातात त्यांचं काय दादा पण ऐकलत ना तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही मला सुंदर असे टाळकरी गुणवंत गायनाचार्य सुंदर मृदुंग वादक ओंकार महाराज असतील त्यानंतर महाराजांचं नाव गजानन महाराज असतील गोड गोड गायलं महाराज दोघांनी त्यानंतर आमचे गायनाचार्य नाना महाराज असतील माफ करा बर का पुढच्या बऱ्याच्या नक्की लक्षात ठेवेल बर तर सगळ्यांचे मनस्वी आभार गोड गायला आमचे विनेकरी गणपत दादा त्यांचे सुद्धा मनस्वी आभार पेटी मास्तर दादा त्यांनी सुद्धा गोड साथ दिली सुंदर असे मृदुंग वादक त्यांनीही गोड साथ दिली या सगळ्यांमध्ये याच्या कलेत एवढी ताकद आहे की कुठलाही महाराष्ट्रातला माणूस हे मंत्रमुग्ध करू शकतात त्यांच्या या कलेला दोन्ही हात तिसरं मस्तक ठेवून नमस्कार करते त्याचबरोबर माईकवाले दादा त्यांचे मनस्वी आभार मानते सर्वच भक्तजन मंडळी बाळूमामांचे त्यांचे मनस्वी आभार मानते जे कीर्तनाला आले त्यांचे आभार जे कीर्तनाला येऊन टंगडं पसरून बसले त्यांचे आभार जे घरी पालतो पडले त्यांना तर दंडवतच काय लोकांना वाईट म्हणायचं सगळ्यांचे आभार आणि सेवेला विराम ज्ञानोबा माऊली माऊली तू कारण
राजा 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 राजा